आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो चिव, कुठे चिव? चिव, हॅलो हॅलो मावशी, काय नात कुठे तुमची? हा चिव, चिव कुठे? अर्पिता, तू सगळं सांगितलंयस ना तिला? तिला सांगितलंस ना मी तिचा पप्पा येते? काय काय म्हणाली ती? काय रिएक्शन होती तिची? रुसली असेल ना, चिडली? थोडा तरी आनंद झाला का तिला? सांग ना मला, तू काहीच का सांगत नाहीयेस? बर, थँक्स थँक्स, तू ऐकलंस माझ, तुझी जबाबदारी पूर्ण केलीस तू. आता ह्यापुढे चिव माझी जबाबदारी आहे, मी काळजी घेईन तिची. ती आता कुठल्याही फेज मध्ये असली, कितीही दुःखी असली, तरी मी तिला ह्या सगळ्यातून बाहेर काढेन. तू जर तिला आधीच सांगितलं असतंस की मी तिचा पप्पा आहे, तर मी आम्ही कदाचित असं केलंच नसतं, वाकड्या मार्गाने गेलोच नसतो. पण काय, माझं नाव पण युवराज कुबेर आहे, आणि मला जे हवं असतं ते मी मिळवतोच. मग तो मार्ग सरळ असू दे की वाकडा. आणि बरं केलंस तू, तू तिला सगळं खरं सांगून टाकलं असते, नाहीतर नचिकेत अडकला असता, बेकार बर्बाद झालं असतं त्याचं आयुष्य. माझ्या मुलीमुळे वाचलाय तो, जा जाऊन सांग त्याला. आणि ह्यापुढे तो तिचा बाबा नाहीये, मी तिचा पप्पा आहे. आय एम हर डॅड. अरे असं काय बघताय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं की मी आधीच तिला सगळं हे सांगू शकलो नसतो? सहज सांगू शकलो असतो. पण काय, चिव गेली 7 वर्ष तुमच्या सोबत राहते ना, मग ती तुमचंच ऐकणार नाही का? आमच्यात बाप लेकीचं नातं आहे हे तिने एक्सेप्ट केलं नसतं कदाचित, म्हणून तिला काही सांगितलं नाही मी. पण काय, आता अर्पिताने सगळं सांगितलंच आहे, मग ते नक्कीच विश्वास ठेवेल ना. अर्पिता सांग ना नक्की काय झालं, चिवची काय रिएक्शन होती? खूप चिडली असेल ना ती तुझ्यावर? तिची आई कशी चुकीची वागली हे कळलं असेल तिला, नाही कदाचित ह्यापुढे ती तुला आई सुद्धा म्हणणार नाही. पण ठीक आहे, तिच्या आयुष्यात जरी तिची आई नसली ना, तरी तिचा पप्पा असेल कायमचा, लक्षात ठेव. मला माहिती आहे तू तिच्यापासून लांब गेलीस ना की मगच मी तिच्या जवळ जाईन. बरं झालं रे असं झालं ते, बरं खूप बडबड झाली. मला सांगा कुठे आहे माझी चिव? रूम मध्ये असेल ना तिच्या? हो, जाऊन भेटतो तिला मी. ए अंजली, तू त्या बाईंना कॉल कर आणि त्यांना सांग कंप्लेंट मागे घ्यायला. काय आता डॉक्टर नचिकेत सुटायलाच हवेत ना? बघितलं का अर्पिता, नचिकेत देशमुख प्रामाणिक आहे. मी दिलेला शब्द पाळतो. नको पाळू. म्हणजे मला दिलेला शब्द नको पाळूस, कारण मीही तुला दिलेला शब्द पाळलेला नाहीये. मी चिवला काहीच सांगितलं नाही. मस्करी करतेस ना? इथे बघ,
मस्करी करतेस ना तू? हे बघ, हे मस्करी करायची वेळ नाहीये ही। मला मला खरं सांग, तू सांगितलंयस की नाही चिवला सगळं सांग। तू चिवला सगळं नाही सांगितलंस? बाई लोक ठिकाणावर आहे का? हा तुला नचिकेत परत या घरात यायला नकोय का ग? अरे केवढं केलंय त्याने तुझ्यासाठी आणि तू तू आता बघच मी काय करतो ते, तू बघच। तुझा नचिकेत ना कायमचा सडेल त्या जेलमध्ये, बघच तू। अंजली तू स्वतः बाईला कॉल कर आणि त्यांना सांग अजिबात आरोप मागे घ्यायचं नाहीये। तो नचिकेत आता सडेल बघ जेलमध्ये, त्याला बेल मिळणारच नाही। तू तू लाव फोन लाव। त्या बाईचा फोन लागत नाहीये। ठीक आहे, बिझी असतील त्या, तू तू इन्स्पेक्टरला कॉल कर ना, त्याला कॉल कर, त्याला सांग नचिकेतला अजिबात सोडायचं नाहीये। तू परत फसवलंयस मला, आता तू बघच, तुझा नचिकेत गेला म्हणून समज। कुठे गेला? थँक्यू अर्पिता, तू सोडवलंस मला।